सकाळ मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आपण सकाळी निघालोय आता पालखी सोबत. पालखी आपली पुढे चाललेली आहे आणि आपण चाललोय आता. तर आता पुढे एक ठिकाणी स्टॉप घ्यायचे आपल्याला. तर सकाळ जेवढा प्रसन्न वातावरणामध्ये थंडी आहे पण चालताना अशी थंडी काय वाजत नाही, एकदम असं फ्रेश वाटतंय. त्याच्यामुळे मिलिंद भाऊनी काही जर्किंग वगैरे स्वेटर वगैरे काही घातलेलं नाही. काय बोलशील मिलिंद भाई, कसं वाटतंय आता? मडच्या पुढे निघालेलो आहे आता. पालखी वगैरे आपल्यासोबत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे अनुभूती. आणि मित्रांनो, आपण आयुष्यामध्ये नवीन काही ना काही गोष्टी शिकत असतो. आयुष्य म्हणजे एक शिक्षक आहे आणि आपण म्हणजे विद्यार्थी आहेत. नवीन नवीन गोष्टी आपण शिकत असतो आणि अनुभवाच्या पलीकडे जाऊन जी येते ती म्हणजे अनुभूती. अनुभूती आपल्या एक जगण्याची प्रेरणा आपल्याला दृढ करत असते. आणि असंच आपण लोकांना आलेल्या अनुभूतीबाबत आपण विचारणार आहोत. चांगलं वागावं, पोज करेगी मौज, साई की पोज करेगी मौज, साई की पोज करेगी मौज. ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम. चला मित्रांनो, आता याच जल्लोषामध्ये आपल्याला पुढचा स्टॉप पण गाठायचा आहे. त्याच्यामुळे भेटू पुढे. मध्ये जी गोष्ट आपल्याला आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने बघायला आपल्याला शिकवते ती प्रत्येक गोष्ट अनुभूती या सत्रामध्ये मोडणारी आहे. म्हणजे अनुभूती एखाद्याला कशीही होऊ शकते. कधी कधी अचानक काही भरपूर अडलेली कामं आहेत ती अचानक पार होणं ही सुद्धा याला सुद्धा एक अनुभूती म्हणू शकतो आपण. किंवा एखादं काही आजार पण आला आहे आणि त्याच्यातनं काही वेगळं रिअलायझेशन होणं याला पण आपण अनुभूती म्हणू शकतो. किंवा एखादा दैवी संकेत एखादा छानसा मिळणं ही सुद्धा अनुभूती असू शकते. म्हणजे अनुभूती मिळवण्यासाठी ती कशी मिळेल किंवा कोणत्या माध्यमातून मिळेल किंवा कोणत्या घटनेतनं मिळेल हे महत्त्वाचं नाही. ते रिअलायझेशन जे आपल्याकडे आयुष्यात जे आपण कधी आपण एक्सपेक्ट केलं नसतं आणि आपल्या आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन ज्याच्यामुळे बदलतो अशी गोष्ट म्हणजे अनुभूती. आता कालच मी या वारीमध्ये चालताना एक म्हातारे आजोबा होते. म्हणजे ते असे रस्त्यावरती असं मिठाई पेढे किंवा असं काही छोट्या मोठ्या गोष्टी स्वीट्स विकणारे होते रस्त्यावरती. आणि जशी आमची पालखी त्यांना साधारणपणे 10 फुटावरनं येताना त्यांना जशी दिसली तशी त्यांची लगबग सुरू झाली. त्यांनी पटकन एक प्लॅस्टिकची पिशवी काढली पॉलिथिनची, त्याच्यामध्ये त्यांनी भराभर लाडू भरायला सुरुवात केली. आणि पालखी त्यांच्या जवळपास पोचेपर्यंत जवळ त्यांचे 30 लाडू त्याच्यामध्ये भरून गेलेले होते. आणि तरीही त्यांची लगबग चालू होती अजून लाडू भरू. म्हणजे ज्या श्रद्धेने ते त्याच्यात भरत होते तर एकदम कमाल मला वाटलं की म्हणजे केवढी माणसाची श्रद्धा आहे. जवळपास त्यांनी 50 लाडूंची पिशवी. मी शेवटी त्यांना म्हटलं बाबा बास झालं, एवढे बास झाले लाडू, आम्ही पोचू तुमचे बाबांपाशी. तर त्यांनी ती पिशवी आणून ठेवली त्याच्यात. म्हणजे 50 लाडू आणि रस्त्यावरती लाडू विकणारा विक्रेता, म्हणजे तसा म्हटलं तर 5 रुपयाचा एखादा लाडू असावा. 250 रुपयाचे लाडू सकाळी सकाळी धंदा सुरू होण्याच्या आधीच त्या माणसाने श्रद्धेपोटी त्या पालखीला प्रसादाला साईबाबांच्या चरणी त्या माणसाने तिथे देऊन टाकले. आणि नंतर मी विचार करत होतो ह्या माणसाकडे दिवसभरात लोक येत असतील. तो सांगत असेल 10 रुपयाला 2 आणि तेव्हा दिवसभर येणारी माणसं त्यांना सांगत असतील की नाही बाबा 10 रुपयाला 3 दे. म्हणजे येणारा माणूस हा कधी विचार करत नाही. पण मला असंच म्हणजे खरंच किती धनदांडगे लोक असतील की काही त्यातले दानधर्म करतही असतील पण एक साधा गरीब रोजचं ज्याचा हातावरती पोट आहे असा एक विक्रेता सहज भावाने
त्याचा धंदा आज दिवसभरचा झालेलाही नाही आहे आणि तो एखादी गोष्ट भक्तीने एवढी अर्पण करू शकतो त्यामुळे माझाही आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. वाजलेले आहेत 5 आणि आपण आहे आता फापळ शिवारे रोडच्या या पाटावरती. तर पाटावरून आपल्याला क्रॉस करून आपल्याला रोकडी साईडला जायचं आहे. सोबत मिलिंद जोशी सर आहे. सर कसं वाटतं आज तुम्हाला? हार्स आहे हा सगळ्यात एकदम आनंददायी रस्ता वाटतो कारण या रस्त्यावर चालताना असं आजूबाजूला झाडी वगैरे आहे, शेत आहे, गाड्यांचं जास्त ट्रबल नाही इकडे. आणि खास म्हणजे सर पुढे जी वस्ती आहे ना काम पण जवळ असतो तुमचा, त्याच्यामुळे हा म्हणजे हा जो टप्पा आहे तो थोडा रिलॅक्स असतो. अच्छा अच्छा, म्हणजे एकदम असं फ्री वाटतंय ना आज. हा ओके, तर चला मित्रांनो पुढे पण जाऊया. आपला जो स्टॉप आहे तो केळीच्या बागा वगैरे एकदम असं फुल बार आहे. ऊसाचे वगैरे बाग आहे इकडे, आंबे आंबे समोर केळी आहे. मित्रांनो बघू शकता इकडे कशी ऊस तोडणी चालू आहे आणि समोर दिसतोय कपलदिकेश्वराचं मंदिर आहे इकडे. नाही पण कपलदिकेश्वराच्या इकडे अगदी जवळच आहे, तर समोर आपल्याला एक फापळ शिवाराच्या रोडला जायचं आहे. तर तिथून पुढे मग आपला रोकडीचा मार्ग चालू आहे. तर मित्रांनो किती सुंदर पद्धतीने इकडे शेळ्या आणि मेंढ्या इकडे त्यांचा चारा खात आहेत बघू शकते. साईराम साई की फौज, साई की फौज. आवाज 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 कमी येतो. ओम साईराम ओम साईराम. सांगायचे वाजलेले आहेत 6 आणि आपला जो रात्रीचा जो स्टे आहे इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे अजून. बाकी आपले सोबत आपले मित्रमंडळी बोला ओम साईराम ओम साईराम. साई की भोज करे की मौज, साई की भोज करे की मौज. ओम साईराम. Thank you.